राम राम शेतकरी बंधूंनो, मी वारी शिवजी एक चव्हाण विठ्ठल. परत एकदा स्वागत तुमचं आपली शेती रेशीम या युट्यूब चॅनलवरती. तर आपल्याला माहितीच आहे की आपली रेशीम बॅच आहे आणि आज आहे आपल्या रेशीम बॅचचा तिसरा दिवस. तर आज आपल्या रेशीम बॅचचा तिसरा दिवस आहे. तर आज आपण आळीवरती चुना, रेशीम चुना हा मारलेला आहे. तर तो रेशीम चुना का मारा जातो आणि आज आपल्या आळीची साईज कशी आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. किंवा आज आपण काय काय करणार आहोत, म्हणजे आपल्या जे बॅच लिडर आहे त्यामध्ये आपण काय काय बदल करणार आहोत, किंवा आळीची आपण पेशिंग असेल ती कशी वाढवणार आहोत, किंवा आपण आळीला जो पाल दिलेला आहे तो कसा आहे, आळीची साईज देखील आता कशी आलेली हे देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर लागेल आता आपला व्हिडिओ सुरुवात करतो. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती संपूर्ण पाहायला मिळेल. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं की आज आपल्या रेशीम बॅचचा तिसरा दिवस आणि आज आपला जो पाला झाला आहे तो आपला झालेला आहे चौथा पाला. म्हणजे सकाळचा जो पाला आहे आपला हा चौथा पाला आपण आपल्या आईला दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी आईची साईज देखील पाहू शकतो कशा पद्धतीने आपल्या आईची साईज ही बनली गेलेली आहे. तर आज आपण आळीला थोडीफार अशी पेशिंग देखील दिलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं की पहिला जो आपला पेपर होता चॉकीचा पेपर तो 2 फूट एवढा होता. तर आपण आता थोडी आणखीन जी साईज आहे म्हणजे पेशिंग आहे ती थोडीफार वाढवलेली आहे. तर प्रत्येक बेडचा आपण पाहू शकता की प्रत्येक बेडला आपण थोडी थोडी पेशिंग ही दिलेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या रेशीम आळीची साईज देखील एकदम चांगली आहे. आणि आज आपण त्याच्यावरती मारलेला आहे तो म्हणजे रेशीम चुना. तर आपण चुना का मारला, तर आज आपल्या रेशीम बॅचचा तिसरा दिवस. त्यामध्ये आपण जर पाहिलं की आपल्या जो रेशीम आपला जो पेपर आहे म्हणजे आपला जो बेडवरचा पेपर आहे त्यावरती थोडाफार का होईना पाला हा शिल्लक असतो आणि तो पाला पावसाळ्यामध्ये वाळत नाही, त्यासाठी तो पाला ओलसर राहतो आणि ओलसर पाल्यामुळे आपल्या आळीला रोग होता रोग होऊ शकतात. यासाठी आपण रेशीम चुना हा मारलेला आहे. आणि रेशीम चुना का मारला तर आपले जे बेड आहेत ते कोरडे राहण्यासाठी, म्हणजेच बेडवरती कसल्याही प्रकारची ओलसर पाना राहू नये यासाठी आपण रेशीम आळीवरती चुना हा मारलेला आहे. आणि चुना मारल्याच्यानंतर आपले जे बेड आहेत ते देखील कोरडे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आळीला कसल्याही प्रकारच्या रोगाची बाधा होऊ नये यासाठी आपण आळीवरती चुना हा मारलेला आहे. आणि आळीला पेशिंग देखील आज आपण थोडीफार दिली आहे आणि तुम्ही देखील आज तिसऱ्या दिवशी आळीला थोडीफार ही पेशिंग द्यायची आहे. म्हणजे आता इथून पुढे आपण रोज आळीला थोडी थोडी का होईना एक दीड फूट असं करीत रोज आपल्याला आळीला पेशिंग द्यायची आहे. जोपर्यंत आपला चौथा मोल्ट बसेल तोपर्यंत आपले हे जे रॅक पाहू शकता आपले रॅक ज्याला आपण बेड देखील म्हणतो ते आपले बेड हे 40 फुटाचे आहेत, ते आपले एक चौथा मोल्ट बसेपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त आळी असेल तर आपले आता 50च आळी त्यामुळे आपले हे पूर्ण होऊ शकत नाहीत, आपले थोडे एक 30 फुटापर्यंत आपली सरळ पेसिंग जाईल एक चौथा मोल्ट पशीपर्यंत. आणि ज्यावेळेस चौथा मोल्ट पास होईल त्यावेळेस आपण हे 50 अंडे पुंजेसाठी 2 बेड हे वापरणार आहोत. 2 किंवा आणखीन एक अर्धा वाढला तर 3 बेड देखील आपण करणार आहोत आपली आहे 50 अंडे पुंजे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण येथे समाप्त करतो आहे. पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीम या यूट्यूब चॅनलवरती.